आज उत्तर प्रदेशात संचारबंदी लागत नसून कावड यात्रा काढली जाते. आधी मुली बाहेर राज्यात शिक्षणासाठी जायच्या, आता मात्र अपराधी गुंड हे राज्य सोडून गेले आहे. सर्वांसाठी सुरक्षित वातावरण आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज विविध भागामध्ये सभा घेताना ज्यांनी रामाला आणले त्यांना सत्तेत आणण्याचा निर्धार जनतेने केल्याचे दिसून येत आहे. आज मोदीच्या नेतृत्वात देशात राष्ट्रवादी सरकार असल्याने 500 अधिक वर्षाचा वनवास संपून राम मंदिर उभे राहिले आहे. याआधी प्रत्येक होळीच्या सणाला होली खेळले रघुवीरा अवधने हे गाणे वाजत होते, मात्र यावर्षी पहिल्यांदा रामलल्ला खऱ्या अर्थाने अयोध्येत होळी खेळले. हा आमच्यासाठी भाग्याचा क्षण असून मोदी सरकारच हे करू शकते, असेही आदित्यनाथ म्हणाले. या सभेला नितीन गडकरी, माजी आमदार सुधाकर देशमुख, परिणय फुके, माजी महापौर संदीप जोशी, दयाशंकर तिवारी आदीची उपस्थिती होती. या दरम्यान मोदी सरकारच्या विविध योजनांची माहितीही त्यांनी दिली. गडकरी यांनीही मतदारांना संबोधित केले.